भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात अपहरण आणि खंडणीची फिर्याद देणाऱ्या सालासार फोर्ड शोरूमचे संचालक भूषण बिहानी यांच्या विरोधात खासदार गांधी यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे शोरूम बाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून उपप्रादेशिक परिवहन विभागानं तोफखाना पोलीस ठाण्यात बिहानी यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी बिहानी यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवलाय. नागापूर MIDC मध्ये सालासार फोर्ड शोरूम आहे. सालासार फोर्ड शोरूम मधून गांधी यांनी 2015 साली इंडीवर गाडी घेतली होती, पण ती गाडी जुनी असल्याचं निष्पन्न झालंय. त्यानुसार खासदार दिलीप गांधी यांनी सालासार फोर्ड शोरूम विरोधात तक्रारही केली आहे. या तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सालासार फोर्ड शोरूमचे भूषण बिहानी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितलं की अशा किती ग्राहकांना सालासार फोर्डने जुन्या गाड्या विकून फसवणूक केली आहे याचा तपास आम्ही करत आहोत. सालासार फोर्ड शोरूमला प्रादेशिक परिवहन कार्यालयानं नोटीस दिली असून फोर्ड इंडिया लिमिटेडकडून प्राप्त झालेल्या ईमेलबाबतचा खुलासा मागितला आहे. या नोटीसची मुदत शनिवारी संपत असून त्याचे उत्तर आल्यानंतर उपप्रादेशिक कार्यालय सालासार शोरूमवर कारवाई करणार असून व्यवसाय प्रमाणपत्रही रद्द करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सालासार व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे सालासार फोर्ड जे आहे ते एक शोरूम आहे जे फोर्डच्या गाड्या विकतं आणि त्याला आमच्या कार्यालयाकडून विक्री प्रमाणपत्र दिलेलं म्हणजे ऑथराईज डीलरशिप आहे त्यांच्याकडे. तर त्यांनी फोर्डची गाडी विकताना एक तक्रार माननीय दिलीप गांधी साहेबांनी आमच्या कार्यालयाकडे केली होती आणि त्यासंबंधी एक FIR झाला, त्याची कॉपी इकडे पाठवली होती की त्यांनी जुनी गाडी त्यांना नवीन गाडी म्हणून विकली अशा प्रकारची तक्रार होती आणि त्याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर ते सगळे रेकॉर्ड्स आम्ही काढले. रेकॉर्ड्स काढल्यानंतर आम्हाला RTO मध्ये 2015 गाडी नोंदणी करताना त्यांनी जे कागदपत्र सादर केली होती तर त्याच्यामध्ये ती गाडी 2015 आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये. पण त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्यावेळी मी फोर्ड इंडिया लिमिटेडला एक ईमेल पाठवला होता की अमुक एक 46 क्रमांकाची जी गाडी आहे ती गाडी किती वर्षाच्या बनावटीची आहे म्हणजे ती 2015 आहे 12-14 जी काय त्याची माहिती द्यावी. ती माहिती बऱ्याच वेळा आली नाही त्यामुळे मी दुसरा ईमेल परत फोर्ड इंडियाला पाठवल्यानंतर 2 दिवसापूर्वी आम्हाला फोर्ड इंडियाकडून ईमेल प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही गाडी एकतर फोर्ड इंडियानी सालासार मोटरला विकलेलीच नाही, फोर्ड इंडियाने ती सिक्वेल मोटर्स नागपूर यांना ती गाडी दिलेली होती आणि त्या 46 क्रमांकाच्या गाडी जी आहे ती 2012 बनावटीची आहे. हा ईमेल आल्यानंतर हे सिद्ध झालं की ही गाडी विकताना सालासार मोटारनी खोटे आणि फोज्ड डॉक्युमेंट तयार केलेले आहेत, म्हणजे की 2012 गाडी असताना 2015 गाडी बसवून तसे प्रकारचे कागदपत्र तयार करून ती गाडी RTO मध्ये सादर करण्यात आली 2015 आणि ती गाडी गांधी यांच्या नावानं नोंदण्यात आली. आमच्या दृष्टिकोनातून हे खोटे डॉक्युमेंट तयार करणे हा जो आहे तो गुन्हा 420, 467, 468 आणि 471 कलम जे भारतीय दंडविधान संहिता IPC त्याच्या अंतर्गत त्यावेळी माझे मोटरवाहन निरीक्षक अविनाश दळवी होते त्यांनी ती गाडी बघितली होती तर त्यांनी त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. तर आमच्या दृष्टिकोनातून ही शासनाची पण फसवणूक आहे, जशी त्या कस्टमरची फसवणूक आहे तशी शासनाची फसवणूक आहे आणि खोटे दस्तावेज त्यांनी तयार केलेले आहेत. यातून मुद्दा असा उपस्थित होतो की अशा आणखीन काही केसेस त्यांनी केलेत का, तर त्याचाही आम्ही शोध घेतो आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पोलीस करतील. आता इथून पुढे फोर्डला सालासार फोर्डला ऑलरेडी एक नोटीस इश्यू झालेली आहे की त्यांना ही जी ईमेल आम्हाला फोर्ड इंडियाकडून मिळालेली आहे तर त्याचा संबंधी आम्ही त्यांचा खुलासा मागवलेला आहे. मला वाटतं उद्या त्यांची लास्ट मुदत आहे, 3 दिवसाची मी त्यांना मुदत दिली की असं 2012 मॉडेल असताना 2015 मॉडेल दाखवून आपण जी गाडी विकली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर त्यांचं उत्तर आल्यानंतर त्यांच्यावरती त्यांचं जे व्यवसाय प्रमाणपत्र आहे म्हणजे RTO एक प्रकारचं लायसन्स देतं असं समजू आपण त्याला, तर ते व्यवसाय प्रमाणपत्रावरती आम्ही 100% कारवाई करणार आहोत. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.